आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48। हा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा। नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत भारत आणि चीन यांच्यामध्ये लडाख मधील गलवान व्हॅली भागात झालेल्या चकमकीची। काल म्हणजे 15 जूनच्या संध्याकाळी रात्री पेट्रोलिंग पॉइंट 14 येथे भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये चकमक उडाली आणि त्यामध्ये 3 भारतीय सैनिकांना हौतात्म्य पत्करावं लागलं। याच्यामध्ये बिहार 16 रेजिमेंटचे 1 कमांडिंग ऑफिसर आणि 2 जवान भारताच्या बाजूनी यात मृत्यूमुखी पडले। चीनच्या बाजूनी यामध्ये जीवितहानी झाल्याचं वृत्त आहे, पण अजून चीन सरकारने त्याला अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाहीये, त्यामुळे आपण त्याबद्दल बोलणं योग्य ठरणार नाही। कारण आज दिवसभरात वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी दाखवलं की 5 PLAचे सैनिक यामध्ये मरण पावलेले आहेत। ही घटना अशासाठी महत्वाची आहे की 45 वर्षांमध्ये पहिल्यांदा भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष होऊन त्याच्यामध्ये प्राणहानी झालेली आहे। 1975 साली आसाम रायफल्सच्या जवानांनी मॅकमोहन लाईन ओलांडली असता अशा प्रकारची चकमक झाली होती। त्यानंतर भारत आणि चीन यांच्यामधील सीमा, खरं तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही शांत राहिलेली आहे आणि कालचा जो प्रकार झाला तो ही एका अर्थाने एक वेगळा असं म्हणावं लागेल। कारण 6 जून रोजी झालेल्या दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर जो साधारणतः गेला 1.25 महिना जो परिस्थितीत तणाव निर्माण झाला होता तो निवळण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यात येत होती। मे महिन्यात साधारणतः 6 मेच्या सुमारास किंवा त्यानंतरच्या कालावधीत चीनी सैन्याने भारतात ठिकठिकाणी घुसखोरी केली। यामध्ये सिक्कीममधला नाकुला पास खिंड तो एक भाग आहे, तसंच लडाखमधले काही भाग आहेत। याच्यामध्ये गलवान व्हॅली आहे, हॉट स्प्रिंग्स आहेत, गरम पाण्याची कुंड असतील, किंवा पँगॉंग सो म्हणजे पँगॉंग तलावाच्या भागात चीननी घुसखोरी केली होती। घुसखोरी करण्याची ही काही चीनची पहिली वेळ नाहीये। 2013 पासून चीन सातत्याने दरवर्षी किंवा दर वर्ष 2 वर्षाआड अशा प्रकारची घुसखोरी करत आहे आणि 2013 साली त्यांनी डेप्सॉंग भागात घुसखोरी केली होती 19 किलोमीटर। आज चीनचं सैन्य आलं होतं, त्यानंतरही 2017 मध्ये डोकलामचं तर आपल्याला सगळ्यांना ती घटना माहितीच होतं। 73 दिवस भारत आणि चीनचं सैन्य एकमेकांसमोर होतं। डोकलाम हा भूतानचा भाग झाला, पण भारत, चीन आणि भूतान या ट्राय जंक्शनवर तो येतो आणि त्यामुळे ती घटना सगळ्यांना माहितीये। चुमरला अशा प्रकारच्या घटना झाल्या होत्या आणि यावर्षी आता चीन पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करतोय। ही घुसखोरी काय आहे हे आपल्याला थोडंसं समजून घ्यायला पाहिजे आणि मग हे काल काय प्रकरण झालं त्याच्याकडे थोडासा आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत। भारत आणि चीन यांच्यामधली जी सीमा आहे ती मुख्यतः अरुणाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर राज्य किंवा आताचा लडाख केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये ती आहे। उत्तराखंड राज्याचा एक छोटा भाग आहे की ज्याचा तिबेटला किंवा चीनला तो लागून आहे, बाकी नेपाळ हा भारत आणि चीन यांच्यामधला बफर आहे। लडाखमध्ये साधारणतः 857 किलोमीटर ही सीमा आहे, त्यातली 479 किलोमीटर सीमा ही प्रत्यक्ष ताबारेखा आहे, प्रत्यक्ष नियंत्रण रेखा आहे। कारण अजूनही बऱ्याच ठिकाणी भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमावाद असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमेचं निश्चितीकरण झालेलं नाहीये। प्रत्यक्ष ताबारेखा आहे, त्याच्यामध्येही साधारणतः अनेक ठिकाणी त्याच्याबद्दल मतैक्य असतं की या लाईनचा पुढचा भाग चीनचा आणि आधीचा भाग भारताचा, पण अनेक ठिकाणी हे मतैक्य नसतं, त्याच्यावर चर्चा चालू असते, त्याच्यातनं वाटाघाटीद्वारे मार्ग काढला जातो आणि त्यामुळे ही जी लाईन असते ती डिमार्केट केली जात नाही। डिमार्केट करणं म्हणजे तिथे खांब उभारणं आणि ती त्याचं स्थान निश्चितीकरण करणं। जेव्हा ही बॉर्डर डिमार्केट केली जात नाही तेव्हा साधारणतः एक डोंगराचं ही बाजू भारताची किंवा नदीचं ही बाजू भारताची ती बाजू चीनची अशा प्रकारे एक साधारणतः त्याच्याबद्दल इन्फॉर्मल अग्रीमेंट असते। दोन्ही बाजूंचे दुसऱ्या बाजूवर क्लेम असतात की आमची बाजू हद्द ही नाही तर अमुक आहे, त्याच्या पुढची आहे आणि त्यामुळे
तो जो मधला भाग असतो की जो विवादास्पद भाग असतो किंवा ज्याचं अजून निश्चितकरण झालेलं नसतं तिथे दोन्ही देशाची सैन्य पेट्रोलिंग करतात, गस्ती घालतात. अर्थात हे गस्ती घालतानाही साधारणतः त्याच्यामध्ये एक कोऑर्डिनेशन असतं. भारत आणि चीन यांच्याबाबत, तिबेटबाबत आणि तिबेटशी संलग्न असलेल्या लडाखबाबत बोलायचं झालं तर साधारणतः दोन ठिकाणी या ताबारेषेबाबत, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत वाद आहेत आणि बाकी ठिकाणी 8 ठिकाणी हे मतभेद आहेत की ही रेषा नक्की कुठे आहे ती. त्यामध्ये चीननी दोन ठिकाणांची भर टाकलेली आहे. त्याच्यात आता हा पेंगॉंग तलाव म्हणजे त्याचा एक उत्तरी क्षेत्र चीननी त्याच्यावर दावा सांगितलेला आहे. या भागामध्ये खास करून म्हणजे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जम्मू काश्मीरमधनं कलम 370 तरतुदी हटवल्यानंतर आणि त्याचं लडाख आणि जम्मू आणि काश्मीर अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुपांतर केल्यानंतर भारताने तिथे मोठ्या प्रमाणावर रस्ते बांधणीस प्रारंभ केलेला आहे. खरं तर हा रस्ते बांधणी पंतप्रधान मोदी सरकारच्या पहिल्या वर्षापासून सुरू आहे. त्याच्या आधी मनमोहन सिंग सरकारने याबाबत प्रयत्न सुरू केले होते सीमा भागामध्ये आपलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याचे. कारण सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की हिमालय हीच भारत आणि चीन मधली सीमा आहे आणि त्याच्यामुळे हिमालय पार करून तिबेटच्या पठारावरनं येऊन हिमालय पार करून भारतात घुसखोरी करणं हे अशक्य आहे. 1962 युद्धात चीननी तसं केलं होतं. त्यानंतर आपण जाणीवपूर्वक हा सीमा भाग अविकसित ठेवला की जर समजा तुम्ही तिथे रस्तेच बांधले नाहीत तर ती दुसरा देश घुसखोरी करू शकणार नाही, त्याला तिथे काही एन्फोर्समेंट मिळू शकणार नाही. पण ज्या वेगाने चीननी पायाभूत सुविधा वाढवल्या, त्यांचा विकास केला, तिबेटच्या पठारावर त्यांनी रस्ते आणि रेल्वेचं जाळं विणलं, ते पाहता भारताला जाणीव झाली की आपण जर इथे आपल्या सीमा भागात बांधकाम केलं नाही तर भविष्यात चीननी हल्ला केला, घुसखोरी केली, तर आपल्याला त्याला उत्तर द्यायला ही सैनिक पाठवणं किंवा वाहनं पाठवणं, तोफा पाठवणं अवघड होईल. आणि त्यामुळे भारतानेही गेली काही वर्ष सीमा भागात मोठ्या प्रमाणावर महामार्ग बांधणी आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीला प्रारंभ केलेला आहे. तेव्हापासून चीनच्या घुसखोरीत वाढ झालेली आहे. आतापर्यंत ही घुसखोरी असते ही साधारणतः जी तुमची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अशी समजली जाते वादग्रस्त क्षेत्रात, तिथे चीनचे सैनिक गस्ती घालत येतात, मग त्यांना भारतीय सैनिक हटकतात, त्यांना ते बोर्ड दाखवतात की आमची सीमा इकडनं निघून जा, मग ते निघून जातात. गेल्या काही वर्षात तिथे अशा प्रकारचं भारतीय सैन्यानी त्यांना सांगितल्यावर देखील तिथे तंबू ठोकून तळ ठोकणं आणि मग तिथे राहणं आणि मग तिथे भारतीय सैनिक त्यांच्या समोर येऊन तंबू ठेकतात. दोन्ही सैनिक एकमेकांच्या समोर राहतात, त्यांच्यात अनेकदा हातापाई किंवा आर्म्स म्हणजे मारामारी किंवा लोखंडाच्या सळ्यांनी किंवा अन्य प्रकारच्या साधनांनी मारामारीच्या घटना घडतात. पण त्यानंतर हे प्रकरण त्याची चर्चा होते आणि मग सामोपचाराने दोन्ही सैन्य परत मागे जातात. पण यावेळेला मात्र चीनच्या उद्दिष्टांमध्ये काहीतरी वेगळे पण दिसतंय. जसं म्हटलं की हे पँगॉंग सो भागात चीननी घुसखोरी केली की जो भाग आतापर्यंत वादग्रस्त समजला जात नव्हता तिथे चीननी ही घुसखोरी केलेली आहे. सुरुवातीला असं समजलं जात होतं की याच्या मागचं जे कारण आहे की भारत जो दौलत बेग ओल्डी पर्यंत जो रस्ता बांधत आहे आणि जो काराकोरम पासच्या अगदी जवळ आहे त्याच्यामुळे चीनला ती चिंता आहे. कारण चीनचा जो सीपेक आहे, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, की जो तिबेटच्या पठारावर सिंकियांग मार्गे पाकिस्तानातनं रस्ता ग्वदर 15 जातो, त्याच्या म्हणजे भारताने बांधत असलेला रस्ता त्याच्या त्याकडे चीन थोडासा संशयाने बघतोय. पण याच्या मागे अनेक लोकांचं मत आहे की हे व्यापक कारणं आहेत, फक्त हे छोटं जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या घटना हे त्याला कारणीभूत नाहीयेत. तर अशा प्रकारची घुसखोरी साधारणतः मे महिन्याच्या सुरुवातीपासून चीननी सुरू केली. 8 रोजी भारताने कालापानी आणि मार्गे पिठोरागड ते तिबेटला कैलास मानसरोवरला जाणाऱ्या रस्त्याचं उद्घाटन केलं. 80 हा भाग होता की जिथे कच्चा रस्ता होता, तर तो रस्ता संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी त्याचं उद्घाटन केलं. त्याचा चीनच्या घुसखोरीशी काही संबंध जोडला जाऊ शकतो, पण हे एस्कलेशन केल्यानंतर म्हणजे सिक्कीममध्ये नाकुला पास जवळ आणि लडाखमध्ये गलवान नदीच्या खोऱ्यात तिथे एक घुसखोरी केली आणि तिथले गलवान नाल्यावर भारताने एक ब्रिज बांधला. त्याचं कारण देत चीननी त्याला हरकत घेतली होती. पण साधारणतः 1.5 महिना हे तणाव निर्माण झाला होता आणि
चीननी जी घुसखोरी केली त्याच्यावर भारतातही त्याच्यावर चर्चा सुरू झाली होती की काँग्रेसने आणि त्याच्याबाबत भूमिका घेतली होती की मोदी सरकार याच्यात काय लपू पाहत आहे, चीननी किती घुसखोरी केली, आणि त्याच्यामुळे वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झाली होती आणि असा निर्णय घेतला होता की दोन्ही देशांनी स्टेटस को म्हणजे या सुरुवातीला जी परिस्थिती तिथपर्यंत आपलं सैन्य मागे न्यावं. दरवर्षी मे महिन्यात भारताचं या भागात मिलिटरी एक्सरसाइज असतात. यावर्षी या कोविड 19 संकटामुळे हे मिलिटरी एक्सरसाइज केले गेले नाहीत आणि त्याचा चीननी फायदा घेतला का असा एक त्याच्याबाबत मतप्रवाह आहे. पण जसंही म्हटलं की या घटना अजून पुरेशा स्पष्ट व्हायचे त्यामुळे त्याच्याबद्दल टिप्पणी करणं आत्ता योग्य होणार नाही. तर 6 जूनला झालेल्या बैठकीत स्टेटस को म्हणजे पुन्हा जे पॉईंट 14 पर्यंत चीनचं सैन्य आलं होतं आणि तिथे तळ ठोकून होतं त्यांनी ते पॉईंट 1 पर्यंत म्हणजे किमान 5 किलोमीटर त्यांनी मागे जावं असं ठरलं होतं. त्याबाबत चर्चा म्हणजे ज्या कमांडर ऑफिसरचा काल मृत्यू झाला तो या चर्चेत सहभागी होते, या चर्चेत सहभागी होते. आणि जेव्हा हे चीनचं सैन्य किंवा चीनच्या सैन्याची तुकडी परत जात होती तेव्हा ते परत जात आहेत की नाही हे बघायला भारतीय सैन्याची तुकडी त्यांच्या सोबत किंवा त्यांच्या अवतीभोवती होती. आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा त्या सुमारास अचानक परत जाणारे चीनच्या तुकडीतल्या एक गट चीनी काही सैनिक मागे वळले आणि त्यांनी या भारतीय तुकडीवर हल्ला केला. लोखंडी सळे यांनी दगडधोंड्यांनी हा जर परिसर याचं जे फुटेज टीव्हीवर दाखवत आहेत ते बघितलं तर ही गलवान नदी आहे, त्याच्या वरती दोन्ही बाजूला खूप दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे आणि चीनची म्हणजे वरती परत जात असताना तिकडनं उंचावरनं दगडफेक करणं चीनला शक्य झालं असावं आणि त्यामुळे हे झालं होतं. आणि ते जेव्हा या घटना जेव्हा घडल्या तेव्हा भारताने पण मग तिथे कुमक पाठवली, चीनची कुमक आली आणि मग याच्यामध्ये तिथे जोरदार मारामारी झाली असं म्हटलं जातं की याच्यात अनेक जण जखमी झाले. मृतांचा आकडा कदाचित वाढू शकतो. चीनचे किती सैनिक मेले याबाबत चीन जेव्हा स्पष्ट करेल तेव्हा ते समोर येईल. पण पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे आणि आज जसं म्हटलं जातंय आताच बातमी साधारणतः ही आलेली आहे की चीनचे उपपरराष्ट्र मंत्री लुओ झाऊई आणि भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिश्री यांची बैठक झालेली आहे. सैन्य अधिकाऱ्यांच्या बैठका चालू आहेत आणि या परिस्थितीवर तोडगा काढला जाईल असं म्हटलं जातंय. भारताच्या लष्कराने याबाबत एक प्रेस स्टेटमेंट इश्यू केलेलं आहे. चीनच्या याबाबत जे स्टेटमेंट इश्यू केलंय त्याच्यात भारताला त्यांनी घुसखोर म्हटलेलं आहे. तर यामागे चीनचा हेतू काय असावा याकडे आपण एक दृष्टिक्षेप टाकणार आहोत. तत्पूर्वी मी जसं सांगेन की तुम्ही फॅमिली डॉक्टरांकडे जाता आणि जेव्हा काही आजार गंभीर असतो किंवा त्याच्याबाबत तर ते तुम्हाला स्पेशलिस्टला रेकमेंड करतात. तसं मी तुम्हाला सुचवीन की या विषयांवर अनेक चांगले व्हिडिओ आर्टिकल उपलब्ध आहेत. मी स्वतः जे संरक्षण क्षेत्रातले ज्येष्ठ पत्रकार आहेत नितीन गोखले त्यांचा व्हिडिओ बघितलाय, द प्रिंट युट्यूब चॅनलवरचे काही व्हिडिओ बघितलेत, इंडियन एक्सप्रेस, हिंदू यावर हा व्हिडिओ तयार करताना ही मी बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन अशासाठी सांगतोय की त्याच्यात समजा काही एखादी गोष्ट चुकीची निघाली तर तुम्ही पण त्याचं पडताळणी करा कारण इम्प्रॉम्प्टू बोलताना कधी कधी चुका होऊ शकतात. चीनचं साधारणतः आपण बघितलं तर 2017 पासून चीनचं हे जे एक आतापर्यंत जो अजेंडा होता जो आतापर्यंत त्यांनी झाकून ठेवला होता तो त्यांनी जगाच्या व्यासपीठावर आणलाय. चीनचा जो बेल्ट रोड प्रकल्प आहे की जो जवळजवळ जगात वेगवेगळ्या देशांमध्ये पायाभूत सुविधा विकासामध्ये $1,00,000 कोटी किंवा त्याच्याहून जास्त गुंतवणूक करायची आणि त्याच्याद्वारे चीन हे जगातलं मध्यवर्ती साम्राज्य आहे किंवा मध्यवर्ती देश आहे अशा प्रकारे चीनशी वेगवेगळ्या खंडातल्या देशांना रस्ते, एअरपोर्ट, बुलेट ट्रेन, शिपिंग लाईन्स, बंदरं, लॉजिस्टिक्स याद्वारे जोडणं आणि चीनची जी एक्सेसिव्ह कपॅसिटी आहे व्यापाराची तिचा फायदा घेऊन जगभरात चीनी माल विकणं, तिकडनं रॉ मटेरियल कच्चा माल आणणं आणि चीनचं केंद्रीय स्थान आहे ते अधिक अधोरेखित करणं असा हा चीनचा प्रकल्प होता. भारताने सुरुवातीपासून बेल्ट रोड प्रकल्पाला विरोध केला होता. त्यानंतर जगभरात आलेलं आर्थिक मंदीचं मळब असेल आणि एकूणच चीन विरोधात तयार होणारं जनमत असेल त्यामुळे हा बेल्ट रोड प्रकल्पाच्या व्यवहार्यतेविषयी शंका उपस्थित केल्या होत्या. आता खास करून कोविड 19 जे संकट आलंय त्याच्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगभरात ठिकठिकाणी असलेले वेगवेगळे लोकशाही देश ज्याच्यामध्ये ब्रिटनचे बोरिस जॉन्सन असतील,
ऑस्ट्रेलियात स्कॉट मॉरिसन असतील, जपान शिंझो आबे असतील, कोरिया असेल, भारत असेल, सिंगापूर असेल, हे सर्व देशांची एक अनौपचारिक आघाडी उभी करायचा प्रयत्न करत आहेत. त्याबाबत म्हणजे अजूनपर्यंत ट्रम्प वगळता बाकी नेत्यांनी थेट चीनवर दोष द्यायला सुरुवात केली नसली तरी एकूणच जी भूमिका चीननी बजावली ह्या कोविडची माहिती लपवण्यात आणि WHOला ज्या प्रकारे त्यांनी अंधारात ठेवलं ते पाहता चीनला याची किंमत मोजावी लागावी असा यांचा हेतू दिसतो. दुसरा हेतू याच्यात असा आहे की जरी जागतिकीकरणातला किंवा सध्याच्या मुक्त व्यापार व्यवस्थेला कोणाचा विरोध नसला नॉर्मल टाइम्समध्ये, पण COVID-19 मुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था तिचे 12 वाजलेले आहेत आणि अशा प्रसंगी चीनचं सगळ्यात कमी नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे चीनला जर आत येऊन दिलं तर अनेक देशांची जी आत्ता डोक्यावरच्या कर्जात वाढ झालेली आहे ती परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. चीनला याची कल्पना आहे की आपल्या विरुद्ध असं एक प्रकारची आघाडी उघडली जाते आणि त्याच्यामुळे कदाचित आपण लहानपणी ती एक गोष्ट ऐकली असेल की एक माणूस एकाला एक काठी देतो आणि ती तोडतो, दुसरी देतो काठी तोडतो, पण जेव्हा ती मोळी देतो तेव्हा ती मोळी तोडणं अशक्य असतं. त्यामुळे चीनला ही भीती आहे की हे सगळे देश, कारण चीन हा मोठा देश आहे आणि चीनचे सागरी शेजारी आहेत, त्यांची संख्या खूप आहे, आसियान गटातली 10 राष्ट्र आहेत, ही सर्वच्या सर्व चीनची सागरी दृष्ट्या शेजारी आहेत, त्यांच्याशी चीनचे सागरी सीमेवरनं मतभेद आहेत, सर्व ज्यांच्याशी जमिनी सीमा आहेत त्यांच्याशी चीनचे मतभेद होते आणि हे सर्व देश अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एकत्र आले तर आपली परिस्थिती, आपल्या ज्या भविष्यातल्या योजना असतील ह्या सर्व अडचणीच्या ठरू शकतात आणि त्यामुळे कदाचित चीननी हा उद्देश मनात ठेवून जे चीन आत्ता करत आहे की आपण जगातला केंद्रीय देश आहोत हे आपलं स्थान दाखवण्यासाठी अतिशय आक्रमक किंवा अग्रेसिव्ह भूमिका घेतलेली आहे. ही भूमिका फक्त भारताच्या बाबतीत नाही, जी गोष्ट लडाखमध्ये होते तशीच व्हिएतनाममध्ये त्यांची एक मासेमारी नौका चीननी बुडवलेली आहे, मलेशियाचा एक डिफंक्ट ऑइल रिग आहे ते त्यांनी त्याच्यावर हल्ला केलेला आहे. अशा प्रकारे चीन अधिक आक्रमक रित्या स्वतःला प्रोजेक्ट करतोय. याच्या मागे चीनचा उद्देश कदाचित असा असावा की या सर्व देशांची एक कोलिशन किंवा आघाडी उघडण्यापेक्षा त्या प्रत्येक देशाशी बायलेटरली म्हणजे द्विपक्षीय चर्चेद्वारे त्यांच्याशी मार्ग काढावा आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली या सर्वांना एकत्र येऊ नये. मागे पण जेव्हा डोकलामचा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हाही चीननी अशा प्रकारे हे केलं होतं. 73 दिवस भारताने चीनच्या दबावाला बळी न पडता आपला मित्र देश असलेल्या भूतानच्या मदतीसाठी सैन्य पाठवलं होतं. तेव्हाही चीनचा उद्देश असा असावा की चीन आणि भूतान यांच्यामधले जे मतभेद आहेत ते चीनला द्विपक्षीय माध्यमातून सोडवायचे होते, पण भारत हा नेपाळचा मित्र देश असल्यामुळे नेपाळला भूतानचा मित्र देश आहे, भूतानला परराष्ट्र धोरण आणि संरक्षण क्षेत्रात भारत गाईड करतो आणि त्याच्यामुळे भूतानच्या सीमेवर जर हल्ला झाला तर त्याला उत्तर द्यायला म्हणून भारताने सेना पाठवली. चीनच्या दबावाला बळी न पडता, युद्धाच्या भीतीला बळी न पडता भारताचे सैनिक 73 दिवस चीनच्या सैनिकांच्या समोर उभे राहिले आणि त्यानंतर दोन्ही देशांनी स्टेटस को म्हणजे माघार घेतली. त्याचे परिणिती अशी झाली की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात एप्रिलमध्ये वुहान येथे अनौपचारिक चर्चा झाली, नंतर त्याची दुसरी फेरी भारतात महामल्लपुरम किंवा महाबलीपुरम येथे पार पडली. आता नेपाळबाबतही जे संकट चालू आहे त्याच्यातही कदाचित चीनचा तोच दृष्टिकोन दिसतोय, कारण नेपाळची संसद ज्या प्रकारे भारताच्या विरोधात जाऊन घटनात्मक दुरुस्ती करते आणि आपल्या सीमेमधला भारताचा भाग आपल्या अधिकृत निकषात प्रसिद्ध करतोय ते स्वतःच्या जीवावर करत असतील असं वाटत नाही आणि त्यामुळे चीनचा याच्या मागचा दृष्टिकोन आहे तो थोडासा अजूनही गोंधळात टाकणारा आहे, पण त्याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळे ही जी चकमक झडलेली आहे त्यातली एकच त्यातल्या त्यात सिल्वर लाईनिंग म्हणता येईल, चांगली गोष्ट म्हणता येईल की याच्यात अजूनही गोळी झाडली गेलेली नाहीये. जे काही मृत्यू झालेले आहेत ते सळ्या यांच्या आणि दगडांच्या मारामारीत मृत्यू झालेले आहेत आणि त्यामुळे दोन्ही देशांना एक आपली लक्ष्मण रेषेची जाणीव आहे, ती चर्चा सुरू आहे. त्याच्यात चीन काय साध्य करायचा प्रयत्न करतोय ते आता लवकर समोर येईल. कदाचित नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात एक बैठक होण्याचा प्रस्ताव चीन देऊ शकेल, ते पुढच्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
पण ही जी घटना आहे त्याच्याकडे केवळ युद्ध जोराच्या एका शॉर्ट साइटेडनेसनी किंवा आशयानी न पाहता जागतिक स्तरावर ज्या व्यापक घडामोडी घडत आहेत त्या दृष्टीने पाहणं आवश्यक ठरेल. ही जी घटना आहे ती अजूनही त्याचे डिटेल्स येत आहेत. काल रात्रीपासून ही माहिती यायला लागली आणि ही माहिती अधिक येईल जेव्हा दोन देशाचे अधिकृत स्टेटमेंट त्याच्याबाबत खुलासा होईल तेव्हा त्याच्यावर बोलणं जास्त योग्य ठरेल. पण या व्हिडिओच्या माध्यमातून काय झालं साधारणतः काल आणि त्याच्या मागचं काय कारण असू शकतं ही बॅकग्राऊंड देणं महत्वाचं होतं. ते काम मी केलं जसं या व्हिडिओच्या मध्यभागी सांगितलं. याबाबत आणखीन चांगले व्हिडिओ इंग्लिशमध्ये उपलब्ध आहेत ते जरूर पहा आणि आपलं आकलन या विषयातलंय ते वाढवा. तूर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.